आधुनिक महाराष्ट्राचे पुढारलेले आणि समृद्ध व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक समतेपासून ते उद्योजकांच्या उभारणीसह स्त्री उद्धार ते कृषी क्रांतीपर्यंत अशा अनेक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. पाहूयात एमसीएनचा हा विशेष रिपोर्ट. सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचार करताना जवळजवळ 100 वर्षापूर्वी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी यावर काढलेल्या उपायांची आणि मांडलेले विचार मार्गदर्शक ठरत आहेत. राजश्री शाहू महाराजांनी आपले प्रयोगशील दृष्टी कृषी क्षेत्रात मुक्तपणे वापरून 1912 कोल्हापुरात किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट करून आधुनिक शेती अवजारांचे एक म्युझियम उभारून आधुनिक शेतीचे साधने वापरून पारंपरिक पिकांबरोबरच सह्याद्रीच्या उतारावर चहा कॉफीचे आणि रबराचे मळे तयार करण्याला शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले. महाराजांनी आपल्या संस्थानात केलेल्या शेती सुधारणा, दुष्काळ निवारण, कृषी जागरूकतेचा विचार देशव्यापी होता. देशाचे कल्याण ज्यात करायचे आहे त्यांनी प्रथमतः आपल्या देशातील शेतीच्या सुधारणेकडे लक्ष दिले पाहिजे असा संदेश राजश्री शाहू महाराजांनी त्याकाळी दिला होता. विविध क्षेत्रात दूरदृष्टीने कार्य केलेल्या या राजाने आपली प्रयोगशीलता कृषी क्षेत्रात मुक्तपणे वापरली. संस्था ही त्यांच्या कार्याची क्षेत्र मर्यादा असली तरी शेतकरी आणि त्यांचे प्रश्न यावरील त्यांचा अभ्यास, तळमळ आणि संवेदनशीलता देश पातळीवरची होती. या साऱ्या गोष्टी नव्यानेच प्रकाशात आल्यावर राजश्री शाहूंच्या समाज सुधारक राजा या प्रतिमेमुळे त्यांच्यातील चिंतनशील आणि अभ्यासू राजाकडे अभ्यासकांचे दुर्लक्ष झाल्याची जाणीव होते. शाहू महाराजांच्या लोकल टू ग्लोबल कृती क्रांतीचा विचार कुठंतरी लुप्त झाला आहे, तो पुन्हा कसा प्रकट होईल आणि राजश्री शाहूंच्या या कृषी क्रांतीचा विचारात अवलोकन आजच्या शेतीच्या अवस्थेवर कसं करता येईल हे पाहणं औचित्याचं ठरेल. आधुनिक महाराष्ट्राचे पुढारलेले आणि समृद्ध व्यक्तिमत्व घडण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.